स्वराज्याच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सणासुदीचं जेवण असो किंवा रोजचं जेवण असो, जेवण झाल्यानंतर मुखवास हा सर्वांनाच हवा असतो। आज आपण बघूयात घरच्या घरी बनवलेला अतिशय चविष्ट आणि पाचक असा पान मुखवास किंवा पान मुखशुद्धीची रेसिपी। अतिशय सोप्या पद्धतीने नेहमीच्या साहित्यामध्ये हा मुखवास बनवता येतो आणि एकदा बनवल्यानंतर 2 महिने सुद्धा सहज टिकतो। चला तर मग बघूयात आता याची कृती। पान मुखवास बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 50 ही विड्याची म्हणजेच नागवेलीची पानं। ही पानं पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडाने खालच्या आणि वरच्या बाजूने स्वच्छ पुसून घेतली आहे। सर्वप्रथम आपल्याला कात्रीच्या साह्याने या पानाचा देठ आणि ही जाड शीर कापून घ्यायची आहे। हे बघा या प्रकारे सर्व पानांचे याच प्रकारे देठ आणि ही जाड शीर आपल्याला कापून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पानाचे अगदी बारीक काप आपल्याला करायचे आहे। शक्य तेवढं बारीक आपल्याला हे कापून घ्यायचे आहे। हे बघा या प्रकारे कात्रीने हे अगदी बारीक कापून घ्या। सर्व नागवेलीची पानं कापून झाली तुम्ही बघू शकता आणि या मेजरिंग कपने मोजलं तर साधारण 2 कप ही कापलेली पानं आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 9 ते 10 ही हिरवी वेलची। वेलची सोलून घेऊया। तुमच्याकडे वेलची पूड असेल तर 1/2 टीस्पून वेलची पूड मोजून घेतली तरी चालेल। सर्व वेलची सोलून झाली, इथे खलबत्त्यामध्ये वेलची घालूया। त्यानंतर यामध्ये साधारण 7 ते 8 लवंग। लवंग घातल्यामुळे मुखवासची चव तर वाढतेच पण सर्दी खोकल्यापासून सुद्धा बचाव होतो। त्यानंतर अगदी छोटासा तुकडा अस्मंतारा म्हणजेच मेंथॉलचा घालणार आहे। अगदी छोटाच तुकडा अस्मंताराचा घाला कारण हा खूप स्ट्रॉंग आणि तिखट असतो। थोडा जरी जास्त झाला तर हे सर्व तिखट आणि उग्र वाटायला लागतं। हिंदीमध्ये थंडाई तर इंग्लिशमध्ये मेंथॉल असं याला म्हणतात। हे आता अगदी बारीक कुटून घेऊ। लवंग आणि अस्मंताराचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण अस्मंतारा हा कमीच वापरा। हे बघा अस्मंतारा लवंग आणि वेलची व्यवस्थित कुटून झाली आहे, छान पावडर याची झाली आहे। हे खूप कमी असल्यामुळे मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे खलबत्त्यामध्येच हे कुटून घ्यावं। त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही कापलेली विड्याची पानं घ्यायची आहे। यामध्ये हे कुटलेलं लवंग वेलची आणि अस्मंतारा म्हणजेच मेंथॉलची पावडर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून ज्येष्ठमध पावडर, 1/2 टीस्पून काथ, 1/2 टीस्पून पातळ केलेला चुना। चुन्यामध्ये थोडस पाणी घालून त्याला पातळ करून घेतलं आहे। विड्याची पानं आणि चुना ह्या दोघांमध्येही कॅल्शियमची मात्रा खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे हे खाणं अतिशय पौष्टिक सुद्धा आहे। त्यानंतर यामध्ये 1/4 कप म्हणजेच 1/2 कप बडीशेप, 1/2 कप म्हणजेच 1/4 कप ही धनादाळ, 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुका खोबऱ्याचा बारीक किस। सर्व दुकानांमध्ये हा सुका खोबऱ्याचा किस विकत मिळतो। 1/2 कप रंगीत शोप गोळी, 1/2 कप टुटी फ्रुटी। टुटी फ्रुटीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1/2 कप खजूर, खजुरातील बिया काढून त्याचे
साकुनी असे बारीक तुकडे करून घेतले आहे, पाव कप गुलकंद, गुलकंदाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊ, व्यवस्थित या पानांना चोळून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालं की थोडं ओलसर देखील होतं। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं, सर्व मसाला या पानांना व्यवस्थित चोळला गेला आणि हे ओलसर देखील झालं आहे। पान मुखवास तयार आहे। तुम्ही हा कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा, 2 महिने सुद्धा सहज टिकतो। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत सविनय खा आणि निरोगी रहा।